उद्या त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते तशाच संख्येने आले असते आणि जर त्या ठिकाणी हाणामाऱ्या झाल्या असत्या तर कायदा सुव्यवस्था राखली जाणार की बिघडली जाणार? महापालिकेला सुट्टी असताना किरण सोमय्या त्या ठिकाणी गेले, दुसरे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करण्याचं काम किरण सोमय्यांचं. कायदा सुव्यवस्था राखण्याचं काम सरकारचं आहे, पोलिसांचं आहे. आणि आता किरीट कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी किरीट सोमय्यांना मारहाण करणं हे कायदा सुव्यवस्था राखण्याचं लक्षण आहे की बिघडवण्याचं लक्षण आहे? उद्या त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते तशाच संख्येने आले असते आणि जर त्या ठिकाणी हाणामाऱ्या झाल्या असत्या तर कायदा सुव्यवस्था राखली जाणार की बिघडली जाणार? हे कायदा सुव्यवस्था राखण्याची परिमाणं ही आहेत का यांची? मला वाटतं गांभीर्यानं विचार करण्याची आवश्यकता आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.